राज्यात कोरोनाची वाढती आकडेवारी बघता जिल्हाधिकारी आर विमला यांनी तहसील कार्यालयात कोविड परिस्थिती संबंधी आढावा बैठक घेतली आणि विविध ठिकाणी भेट देऊन नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेकरिता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासन दंडात्मक कारवाई करेल याची वाट न बघता स्वतःची काळजी घ्यायचे आवाहन सुद्धा नागरिकांनी दिले. खरं तर कोरोनाचे जे आकडेवारी आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. सुरुवातीला एक अंकी दोन अंकी होतं, आता दोन तीन दिवसापासून वाढून आता ते 400 पर्यंत काल होता साधारणतः संख्या. त्यामुळे ह्याच्यात निश्चितच आहे की काळजी घेणं फार महत्वाचं आहे. आणि ह्यात काळजी म्हणजे सगळ्यात पहिलं मास्क घालणं. आता मी आले तुमच्या रस्त्यातनं रामटेकमध्ये बघितलं तर अनेक लोक मास्क शिवाय बसलेले होते. तर हे सतत त्यांच्यावरती दंड लावणं हा काय उपाय नाही. आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः समजून घेणं आणि त्याचं अनुकरण करणं, कारण आपलं जो आरोग्य आहे आपली जी काळजी आपण घेणं अपेक्षित आहे ते आपण स्वतःच घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे याच्यावरती शासन तुमच्यावर कार्यवाही करणार, तुम्हाला दंड लावणार हे करणं विचार करणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट आहे की ते आपण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं आहे. मास्कचा वापर तर सांगितलंच आहे, सॅनिटायझरचा वापर करणं, स्वतःला म्हणजे इतर अशा ठिकाणी जाऊन थोडे दिवस टाळायला पाहिजे जिथं आपल्याला संसर्ग होऊ शकतो. सद्यस्थिती तिथे रामटेकमध्ये सुद्धा साधारणतः 17 आपल्याकडे रुग्ण आहेत जे बाहेर, आता त्यांचे सुद्धा बाहेर गेले होते असं मला कळलेलं आहे की तमिळनाडूला कुठे गेले होते वाटतं, रामेश्वरमला का कुठे, आणि तिथून त्यांनी ते संसर्ग इथे आणलेला आहे. त्यामुळे हा असा रोग आहे ज्याच्यामध्ये पूर्वी आपण कसं आजारी पडलं की 100 लोक आपल्याला भेटायला आलं की चांगलं वाटायचं, आता असा हा रोग असे की कोणाला भेटायला नाही पाहिजे, आपल्यामुळे दुसऱ्यांना धोका होणार नाही हे बघायला पाहिजे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मी बघते व्हॅक्सिनेशन. तिथे फार मला खेदाने हे पण नमूद करायचं वाटतं की काही ठिकाणी पहिला डोस सुद्धा झालेला नाही. उदाहरण आता टेस्टिंग करून घेतलेली आहे, त्यामुळे आपण आपलं टेस्टिंग करून घेणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला झालेलं काय संसर्ग. असं आपण आता नवीन लोक म्हणतात की करोना काय एवढं म्हणजे ओमिक्रॉन आलेला आहे तर हे माइल्ड व्हेरियंट आहे असं सांगू शकत नाही, कारण अजूनही हा रोग नवीन आहे. याच्यावर काय एवढं रिसर्च झालं नाही आहे की ओमिक्रॉन कमी धोक्याचं आहे की COVID-19 जो पहिला झाला होता तो कमी धोक्याचा डेल्टा व्हेरियंट आहे. त्यामुळे सगळ्या जे आहेत स्वतःचं देखरेख करणं, आपल्या कुटुंबाचं देखरेख करणं हे तुम्ही करायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. मास्क निश्चित रूपाने सगळ्यांनी हे वापरायला पाहिजे. वर्षाच्या शुभेच्छा. मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि सॅनिटायझरचा वापर करा आणि हात धुवून ठेवा आणि जे संरक्षित अंतर ठेवायचं आहे लोकांच्या मधलं ते निश्चित रूपाने ठेवा.